चला सामन्याचा हिरो हर्षल ठरलाय. हर्षल मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ज्याच्या नावावर गेले तर हर्षल ठरला या सामन्याचा हिरो. हर्षल इज अ मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त फलंदाजी केली. एक मोठं आव्हान होतं, 54 धावांचं आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना त्यांना चांगली सुरुवात करून दिली आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय हर्षल. आपण पाहताय गोलंदाज मोनिशच्या माध्यमातून चांगला चेंडू पहिलाच इकडनं मात्र डिलिव्हर केला गेलाय. मोनिशचा हाई बॉल जबरदस्त होता. पहा एक्युरेट टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. बॅक टू बॅकच्या दोन चेंडूंना इकडनं मात्र निर्धाव पद्धतीचे हाताळले गेलेत. फलंदाजाला आता मात्र थांबवण्याचं काम केलं जातंय. गोलंदाज आपण पाहत आहेत मोनिशच्या माध्यमातून. या दरम्यानचा बॉल मात्र उडवलाय. हा चेंडू मात्र निघून देखील गेलाय सीमारेषा पार. उंच गगन भरारी घेत असताना चेंडूला उडवलंय. आउट ऑफ द पार्क आलाय हा षटकार. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतो इकडनं मात्र 6 धावा वसूल केल्या जात आहेत. या दरम्यानचा चेंडू मात्र सुंदर फटका आहे. पॉइंटला कट केलाय. चेंडू चाललाय वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू पर्यंत जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इकडनं मात्र पूर्ण देखील केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र पाहायला मिळतीये दोन्ही बॅटर्स मध्ये. या 2 धावांच्या मदतीने धाव फलक आता मात्र 8 घरामध्ये जाऊन पोहोचलं जात आहे. या दरम्यानचा बॉल देखील सुरेख आहे. आता मात्र पुढे ठेवला होता. अगदी ओव्हर पिच चेंडू होता. त्याच्या विरोधामध्ये प्रतिउत्तर नव्हतं बॅटरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दरम्यानचा बॉल मात्र उडवलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. या दरम्यान चुकी देखील घडलीये. झेल झालाय ड्रॉप. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि पाहता पाहता 2 धावा इकडनं पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच या नियमाकडे लक्ष द्यायचं आहे की या ठिकाणी जो विजेचा खांब आहे मैदानाच्या आतमध्ये त्या तारेल्या किंवा खांबाला चेंडू स्पर्श झाला तर चेंडू डेट दिला जाईल. हा चेंडू मात्र लागला नाहीये. ऍक्च्युली हा चेंडू लागला नाहीये. हा चेंडू मधून आलाय तारांच्या. आपण पाहताय सध्याच्या घडल्या तरी स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन सोहळा. DJV स्पोर्ट्स धुमालपाडा आयोजित गावदेवी आई गावदेवी चषक 2024 हा महासंग्राम आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये सुरू असलेला सामना. एक जबरदस्त लढत पहिल्या फेरीतील आपण पाहत आहेत. चौथी लढत सुरू आहे. ॲक्च्युली वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे आता मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाज अभिषेक. हा बॉल मात्र सुंदर आहे. सरळ बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. काय घडलंय त्या ठिकाणी मात्र रनआउटची संधी होती ती गमावली आहे. गमावली गेलीये रनआउटची संधी. फक्त चेंडू लावायचा होता ऍक्च्युली एस्टॅनला. त्या ठिकाणी मात्र चेंडू एस्टॅनला लावू शकला नाहीये. लिहून ठेवलं
ते कॉलेज जिंकले का? हा म्हणे दिले ते जिंकले. कलबोन संघाचा कर्णधार आपण यायचे. कलबोन संघाचा कर्णधार या दरम्यानचा चेंडू पहा. रायझिंग डिलिव्हरी काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांच्या बाजूने बोलतायत. पंचांचा इशारा लाई नो बॉलचा. ओव्हर स्टेपिंग ऍक्च्युली केली होती त्या ठिकाणी पाहिलं तर गोलंदाजाने. धावफलक जर पाहिलं तर 12 घरामध्ये जाऊन पोहोचले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. फ्रीडचा चेंडू आहे. पाहूया फ्रीडच्या चेंडूचा कशा पद्धतीने इकडनं मात्र समाचार उचलला जाईल. चला वेल कमी खर्च करायचे. क्षेत्ररक्षण करणारा संघ वेल कमी खर्च करायचे. फ्रीडचा चेंडू आहे. पाहूया फ्रीडच्या चेंडूवर कशा पद्धतीने इकडनं मात्र समाचार उचललं जाईल ते मात्र पाहण्यायोग्य राहील. या दरम्यानचा चेंडू मात्र फुल टॉस होता. त्याच्या विरोधामध्ये स्ट्रोक चांगला खेळू शकला नाहीये. सिंगल धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहता पाहता अगदी सहजरित्या आता मात्र 2 पूर्ण केल्या जात आहेत. या 2 मदतीने जर आपण पाहिलं तर आता मात्र धावफलक पुढे सरकते. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 14 घरामध्ये 14 धावफलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 सध्याच्या घडीला तरी सुरू आहे. गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अभिषेक. अभिषेकचा हा चेंडू मात्र पॉइंटला कट केलाय. जबरदस्त स्ट्रोक चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. त्या ठिकाणी मात्र चेंडूला स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत 2 पूर्ण झाले. 2 जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त 2 या चेंडूवर मात्र प्राप्त होत आहेत. या दुहेरीच्या मदतीने जर पाहिले तर धावफलक आता मात्र 16 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 16 धावफलकावर. षटक क्रमांक 2 सुरू आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र सरळ बॅटने सुंदर फटका आहे. क्षेत्रक्षकाकडे या ठिकाणी मात्र कोणतीही संधी नव्हती. चेंडू निघून जातोय सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन दी अप. सुंदर फटका. 4 आलाय हा चौकार. या षटकात जर पाहिलं तर आपण 4 चेंडू इकडनं मात्र समाप्त झालेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहताय अभिषेकला. अभिषेकच्या विरोधामध्ये एक सुंदर फटका इकडनं मात्र बॅटरच्या माध्यमातून आलाय. या दरम्यानचा बॉल मात्र पॉइंटला कट केलाय. चेंडू वेगाने चाललाय नॉन स्टॉप सीमारेषेच्या दिशेने. वेग चेंडूमध्ये भरपूर आहे आणि पाहता पाहता चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. बॅक टू बॅकच्या 2 चेंडूंवर 2 चौकार इकडनं आपण पाहताय. अभिषेकच्या विरोधामध्ये इकडनं मात्र फलंदाज
आतिशच्या बॅट मधून आलेत. या दरम्यानचा बॉल देखील स्विच हिट, सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न. पाहता पाहता दोन धावा पूर्ण देखील केल्या जात आहेत. या दोन धावांच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकतंय. धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 26 घरामध्ये. 26 धावा धावफलकावर, बिनबाद 26. ते आपण सध्याच्या घडल्या तरी पाहतोय फलंदाजी करणाऱ्या संघाची. चला वेल कमी खर्च करा. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. षटक क्रमांक दुसरं इकडनं मात्र समाप्त झालंय. दोन षटकांच्या अखेरीस जर आपण पाहिलं तर 26 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. तिसरं षटक घेऊन आता मात्र गोलंदाजी मार्कवर अमितला इकडनं आणलं गेलंय. फलंदाजी आपण पाहताय संदेशच्या माध्यमातनं. फलंदाजी करत असताना एक सिंगल धाव जरूर आली आहे आणि तोच संदेश आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर. त्याच्या विरोधामध्ये अमित, एक नवखा खेळाडू, अपकमिंग यंगस्टर, रायझिंग स्टार. पाहूया कशा पद्धतीने इकडनं मात्र खेळ करेल. चांगला सामना, चांगली बॅटल आपण पाहत आहे दोन संघांमध्ये सुरू असलेली. या दरम्यानचा बॉल मात्र डोब्या बॅटनं उडवलाय. टर्न सह चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय हा एक जबरदस्त हाय अँड हँडसम बिग हिट षटकार. तर धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 34 घरामध्ये. 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे. तिसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज अमितला गोलंदाजी मार्कवर लावलं जात आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवलाय. फटका फसलाय जरूर चेंडूकाली क्षेत्ररक्षक. करणार नाहीये चूक, पकडलीये झेल आणि फलंदाजाचा इकडनं मात्र समाप्त होतोय खेळ. बॅक टू द डगआउट.
गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज झालाय अमित, गोलंदाजी मार्क वर अमित, तर स्ट्रायकिंग एंड वर आपण पाहतायत। या दरम्यानचा बॉल मात्र शॉर्ट पिच होता, त्याच्या विरोधामध्ये टायमिंग करू शकला नाहीये। चेंडू आणि बॅटमध्ये जर संपर्क झालं असतं तर जरूर एका क्षणासाठी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना देखील दिसला असता। याचबरोबर आणि पंचांचा इशारा आलाय तिकडनं, चेंडू आलाय हा निर्धाव, बाईच्या स्वरूपामध्ये इकडनं मात्र एक धाव प्राप्त केली जातीये। बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव इकडनं मात्र स्कोरबोर्डवर वाढली जातीये। धावफलक जाऊन पोहोचले जात आहे ते म्हणजेच 35 चकारामध्ये, 35 धावा धावफलकावर, 35 रन ऑन द बोर्ड। या दरम्यानचा बॉल मात्र कट केलाय, सुंदर फटका, पहा क्रिकेटचं क्लास, क्रिकेटचं सौंदर्य इकडनं मात्र दर्शवलं जात आहे। फुटवर्क चांगला, या सामन्यामध्ये जर पाहिले ना तर सध्या तरी फलंदाज आपण पाहतोय आतिश, आतिशी कामगिरी करतोय, याही बॉलला पाठवलंय पॉइंट क्षेत्राकडे, चेंडू निघून जाईल का, पाहता पाहता चेंडू निघून देखील गेलाय। सीमा रेषा पार, क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे। 2 षटकांचा खेळ इकडनं मात्र समाप्त झालाय, 3 षटकांचा शेवटचं षटक ऍक्च्युली आता मात्र शिल्लक आहे। हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, धावफळक जर पाहिलं तर 43 चकारामध्ये काय जबरदस्त फलंदाजी केली आहे इकडनं मात्र फलंदाज आतिशने, अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत। वैयक्तिक 32 धावांवर फलंदाजी करतोय आणि संघाच्या धावफलकाला 42 वर नेऊन ठेवलंय। सुपर बॅटिंग, 43 वर नेऊन ठेवलं, ऍक्च्युली 43 धावा धावपलकावर आहेत। सुपर बॅटिंग बाय आतिश। या दरम्यानचा बॉल मात्र उडवलाय, चेंडू चाललाय फाईन लेकला, थांबणार नाहीये, निघून जातोय नॉन स्टॉप, पाहता पाहता क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून गेलाय फाईन लेकला। हा आलाय चौकार, रंग बदल दिया असं म्हणणं वावगे ठरणार नाहीये, कारण एका बाजूने आतिश चांगली फलंदाजी करतोय, त्यानंतर मात्र आता आलेला फलंदाज चेतन देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आता मात्र फलंदाजी करत असताना दिसलाय। या दरम्यानचा बॉल मात्र सोडून दिलाय, पंचांच्या बाजूने वलतील, पंचांच्या दोन्ही आत समांतर, धाव इकडनं मात्र अव्वांतर प्राप्त होतीये। या अव्वांतर धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकलं जात आहे, धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजेच 48 चकारामध्ये, 48 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडीबाद, 48 धावा धावफलकावर। या दरम्यानचा बॉल मात्र आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक इकडनं मात्र खेळून काढलाय गचाल क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, पाहता पाहता अगदी सहजरित्या इकडनं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत।
गुड रनिंग बिटवीन द विकेट, क्वालिटी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतीये. क्लास इकडनं मात्र दर्शवलं जात आहे. जेव्हा जेव्हा खराब चेंडू प्राप्त होत आहेत तेव्हा तेव्हा मोठे फटके येत आहेत, आणि जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येतो तेव्हा तेव्हा त्या चेंडूवर मात्र सन्मान दिलं जात आहे. यालाच तर म्हणतात क्रिकेट. या दरम्यानचा बॉल मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क तेवढं चांगलं होत नाहीये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये जर आपण पाहिली ना तर अनिकेतने केली आहे. या दरम्यानचा बॉल मात्र खोलवर टप्प्याचा होता, ओव्हर पिच होता, त्याला मात्र खोदून काढलंय. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्रक्षक आहे, फक्त आणि फक्त एक डाव या चेंडूवर प्राप्त होईल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिलं तर धावफलक आता मात्र 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचलंय. 51 धावा धावफलकावर आपण पाहतोय. या दरम्यानचा बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी पॉवर सह सुंदर फटका, छोटा पॅकेट बडा धमाका. वसुरी काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. शॉटगन ऑफ वसुरी मैदानाच्या आतमध्ये. आतिश हाई बॉल, सुंदर फटकाय. आतिशच्या बॅटमधनं चेंडू चाललाय फाईन लेकला. घरंगळतोय घरंगळतोय आणि पाहता पाहता निघून देखील गेलाय. चार धावांचा
मोनिश आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला उत्तम. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला, पहा जबरदस्त स्ट्रोक, चेंडू वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड केलं जाईल दोन धावा पूर्ण देखील झाले आहेत, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. दोन धावांवर इकडनं मात्र समाधान मानलं जात आहे. या दोन धावांच्या मदतीने स्वतःचं त्याचबरोबर संघाचं देखील खाते उघड केलंय फलंदाज मोनिशनं. मोनिश आता मात्र चांगली फलंदाजी करतोय, चांगली सुरुवात करून देतोय स्वतः संघाकरिता, कारण आव्हान जर आपण पाहिलं ना तर 62 धावांचं. या दरम्यानचा चेंडू मात्र चांगल्या लेंथवर होता, शरीर भेदी चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू लेग बाईकच्या स्वरूपामध्ये. इकडनं मात्र एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातनं. या एका धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिलं तर आता मात्र 3 घरामध्ये जाऊन पोहोचलंय. गोलंदाज आपण पाहतोय सध्या तरी वैयक्तिक पहिलं, संघातर्फे पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज कुंदन. कुंदनचा हा बॉल मात्र सुरेख लेंथवर होता, पटल्यानंतर खाली राहतोय. मॅजिकल डिलिव्हरी, चांगल्या लेंथ लाईनवर आता मात्र गोलंदाजी केली जाते कुंदनच्या माध्यमातून. कुंदनला ठाऊक आहे की आपण एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला लावलाय आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला लावलाय, क्षेत्ररक्षणाच्या दर्जाप्रमाणे गोलंदाजी केली जाते, यालाच तर म्हणतात एक क्वालिटी प्लेयर. या दरम्यानचा चेंडू देखील सुरेख आहे, पहा पडल्यानंतर आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा आणि जास्त उचली प्राप्त करणारा चेंडू गोलंदाज कुंदन आता मात्र प्रभावी ठरत असताना या षटकामध्ये, या सामन्यामध्ये आता मात्र कुंदन चांगली गोलंदाजी करत असताना, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाला सातत्याने मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. इकडनं मात्र मोठे फटके खेळावे लागतील. या दरम्यानचा चेंडू देखील सुरेख आहे, पहा काय घडलंय, खाली राहिलाय निर्धाव चेंडू. बॅक टू बॅकचे 3 चेंडू इकडनं जर पाहिले तर कुंदनने निर्धाव आताले गेलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे कुंदनच्या षटकातील, कुंदनने मात्र धावा खर्च केले 3. या दरम्यानचा चेंडू मात्र उडवण्याचा प्रयत्न, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या अटेंडमध्ये पकडला गेलाय झेल आणि इकडनं समाप्त झालाय फलंदाज. आपण पाहत आहेत उत्तमचा खेळ, जो उत्तम मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत होता तो मात्र आता डगआउटला चाललाय. बॅक टू द डगआउट. गोडगाव संघाचा कर्णधार आपण आमच्या कमिटीशी संपर्क साधायचा आहे. 11 आयडी सह आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, आपल्या आयडी सह संपर्क साधायचा आहे. या दरम्यानचा चेंडू पहा जबरदस्त आहे, सुंदर गोलंदाजी आता मात्र केली जाते. चांगली गोलंदाजी आता मात्र इकडनं केली जाते स्वप्नीलच्या माध्यमातून. स्वप्नीलचा हा बॉल मात्र जास्त उचली प्राप्त करणारा होता. पंच आमच्या बाजूने बोलतायत, पंचांचा इशारा आलाय अव्वांतर धावेचा. व्हाईटची खूण पंचांची येते, अव्वांतर धाव. या अव्वांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 4 घरामध्ये. 1-4 अशी स्थिती आपण पाहताय, पूर्णपणे दयनीय अवस्था फलंदाजी करणाऱ्या संघाची, कारण 4 षटकांमध्ये जिकडनं 62 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं ते आव्हान आता मात्र खूप मोठं वाटायला सुरुवात झाली आहे. या दरम्यानचा चेंडू मात्र खूप जास्त बाहेर आहे,
पंचांच्या बाजूने बलतायत. पंचांचा इशारा आलाय अवांतर दाबेचा. या अवांतर दाबेनिशी आता मात्र धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते पाच चक्रामध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र अगदी खाली राहिलाय, पडल्यानंतर खाली राहिलाय. एक धाव पूर्ण झाली आहे, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. फक्त एकाच धावर समाधान मानले जात आहे. या सिंगलच्या मदतीने जर आपण पाहिले तर धावफलक आता मात्र पुढे सरकतय. धावफलक जाऊन पोहोचतय ते म्हणजेच सहाच्या घरामध्ये. या दरम्यानचा बॉल मात्र काय घडलंय, दूर ठेवलंय. पंचांच्या बाजूने वळतील. अव्वांतर धाव या चेंडूवर आली आहे जरूर. या अव्वांतर धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकतय. धावफलक जाऊन पोहोचतय ते म्हणजे सातच्या घरामध्ये. सात धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या तरी सुरू आहे आपण पाहत आहे. या दरम्यानचा बॉल मात्र बाहेरची कडा लागली आहे बॅटची आणि चेंडू त्या ठिकाणी मात्र स्लिपला जातोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि पाहता पाहता दोन धावा देखील इकडनं मात्र पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आता मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतीये. सामना मात्र हळूहळू काण होईना पण इकडनं मात्र निष्ठत चाललाय फलंदाजी करणाऱ्या संघाच्या हातामधून. इकडनं मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल, चांगले स्ट्रोक दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. या दरम्यानचा चेंडू हवेमध्ये गेलाय. त्या ठिकाणी मात्र संधी होती जरूर क्षेत्ररक्षकाकडे एका क्षणासाठी. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सध्या तरी प्रगतीपथावर आहे. या दरम्यानचा बॉल मात्र खोलवर टप्प्याचा होता. फलंदाजाकडे या चेंडूच्या विरोधामध्ये प्रत्युत्तर नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. शेवटचा चेंडू ऍक्च्युअली शिल्लक आहे या षटकातील. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर खूप लांबवर गेलंय. तीन वाईट चेंडूंचा समावेश आहे. या चेंडूला मात्र सरळ बॅटनं चेंडू थांबणार नाहीये. लॉंग ऑफच्या वर्ण, लॉंग लॉंग बिग वे आउट ऑफ द पार्क. सहा धावांसाठी षटकार. धावफलक जर आपण पाहिलं तर सोलाच्या घरामध्ये जाऊन पोहोचतं या षटकाराच्या मदतीनं. आता मात्र दोन षटकांचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. आव्हान जर पाहिलं तर 62 धावांचं आहे. चला वेळ कमी खर्च करायची आहे. या दरम्यानचा पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये आणि त्या बॉलला पाठवलंय पार्किंग प्लॉटमध्ये. सहा धावांकरिता हा आलाय षटकार. हाय अँड सम बिग हिट.
आपण पाहता या दरम्यान काय घडलंय, तिकडे मात्र झेल पकडली गेली आणि फलंदाज तंबूच्या अस्त्रियाला देखील गेलाय. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संजयजी बोरड यांच्याकडून चार भव्य ट्रॉफीज, प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज प्राप्त झाल्या, त्याबद्दल साहेब आपलं देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय किरणजी पाटील यांच्याकडून आपण पाहतायत द्वितीय पारितोषिकीय स्पर्धेचं आपल्याला प्राप्त झालं, त्याबद्दल साहेब आपलं देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय माऊली शेठ यांच्याकडून आपण पाहतायत तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेकरिता आपल्याला लाभलं, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत या दरम्यानचा चेंडू मात्र उडवलाय, जरूर चेंडू अवैध गेलाय. हो बॅच ऑफ द टूर्नामेंट, जबरदस्त झेल, स्वतः पडले पण चेंडूला पडू दिला नाहीये, विकेटचं पतन, फलंदाज तंबूच्या अस्त्रियाला, बॅक टू द डगआउट. रुपयाची रोख रक्कम प्राप्त झाली आहे, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत गणेशजी शिंगडा साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतायत टूर्नामेंटकरिता सर्व बॉल स्पॉन्सर झाले, त्याबद्दल साहेब आपलं देखील खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय संतोषजी गवळी साहेब यांच्याकडून आपण पाहतायत उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट फलंदाजच्या ट्रॉफीज प्राप्त झाल्या, त्याबद्दल त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. आणि त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय हरीशजी नायक साहेब यांच्याकडनं जर पाहिलं ना तर आपण या ठिकाणी मात्र बॅनर प्राप्त झालेत या स्पर्धेकरिता, नक्कीच या आकर्षणे या आकर्षक पारितोषिक यांच्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातून प्राप्त झालीत. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय राजूजी समोसा यांच्याकडून आपण पाहतायत मॅन ऑफ द मॅच, त्याचबरोबर सिरीज आकर्षक ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय आनंदजी जाधव यांच्याकडनं जर आपण विचार केलं तर आपण पाहतायत टूर्नामेंटकरिता पाण्याची व्यवस्था, खऱ्या अर्थाने जिसने जिसने पाणी पिलाया उसने उसने समंदर को भी नीचा दिखाया, खऱ्या अर्थाने पाणी पाजण्याचं काम इकडनं मात्र साहेबांच्या माध्यमातून झालंय. त्यानंतर आपण पाहतायत सन्माननीय आदरणीय प्रभार शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेकरिता आम्हाला इकडनं मात्र 5,000 रुपयाचे देणगी रोख रक्कम प्राप्त झाली, या सर्व देणगीदारांचं मनापासून खूप 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 धन्यवाद. असाच सपोर्ट तुमचा आमच्या पाठीशी नेहमीच राहो हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतोय. किरणजी प्रजापती साहेब आहेत, त्याचबरोबरीने ठाकरजी प्रजापती साहेब आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरिता आम्हाला 2,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली, साहेब आपलं देखील मनापासून धन्यवाद. चौया मॅचकडे या दरम्यानचा बॉल मात्र सुरेख ऑफ ब्रेक होता, फलंदाजाच्या हातावरून रीच करू शकला नव्हता गोलंदाज, इन मोमेंटला स्ट्रोक एक्झिक्यूट केलं गेलं. धावफलक या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच 25 घरामध्ये.
सापडणार तिथून नव्हे कुठ्या ते तिथून आपण पाहतोय धावफलक जर विचार केला तर आता मात्र 24 घरामध्ये शेवटचं षटक प्रगतीपथावर. पहिलाच बॉल या दरम्यान मात्र उडवण्याचा प्रयत्न चेंडू हवे, चेंडूखाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चूक, विकेटचं पतन फलंदाजाला, जावं लागेल डगआउटला. बॅक टू द डगआउट. या दरम्यानचा चेंडू मात्र पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतो. इकडनं मात्र अवांतर धाव या चेंडूवर प्राप्त झाली आहे. अवांतरच्या मदतीने आपण पाहत आहेत धावफलक पुढे सरकते. धावफलक 25 घरामध्ये जाऊन पोहोचतोय. या दरम्यानचा बॉल मात्र स्विंग अँड मिस, सुंदर चेंडू आहे, पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने मुवमेंट प्राप्त करणारा अव्वांतर दाव्या चेंडूवर मात्र प्राप्त होतीये. अव्वांतर दाव्याच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक आता मात्र पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 26 अर्थातच 26 घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू जर पाहिला तर प्ले अँड मिस, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. काय घडलंय, पडल्यानंतर जास्त बाहेर. या दरम्यानचा बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव पूर्ण, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक पुढे सरकते, धावफलक जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 28 घरामध्ये. या दरम्यानचा बॉल मात्र काय घडलंय, चांगल्या लेंथवर होता, त्या ठिकाणी जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या दरम्यानचा चेंडू मात्र सुरेख आहे. काय घडलंय त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला इकडनं मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय एसटी रक्षक आपण पाहत आहेत. तर घोडगाव संघाला मी विनंती करेन की त्यांनी 11 आयडी सह कर्णधार पवेलिंग कक्षासमोर यायचं आहे. तर वलुयात सामन्यामध्ये एक मोठा हादरा बसताना लेंडी या संघाला शेवटचा अंतिम चेंडू राहिला गेलाय
आता फक्त औपचारिकता बाकी राहिली गेली आहे. पूर्णपणे 99% वसुरी संघामार्फत हा सामना झुकत असताना नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाला गेला स्ट्राईक एंडवर सोमनाथ याला पाहतोय. दरम्यान शेवटचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट्स, यावेळेस मात्र ब्लॉकवर चेंडू होता, खोदून काढला गेलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आणि विजयी संघ ठरला गेलाय. वसुरी हार्डलक टू लेंडी संघ, आपण आलात या स्पर्धेमध्ये सहभाग झालात, आपलं सुद्धा कौतुक.